Hello dear students Dr. Bapuji Sanonke Institute of Engineering and Technology Kolhapur welcomes you all to e-learning platform this is science and humanities department the unit which you are learning is radioactivity and ultrasonic waves the learning outcome for today's lecture is describe the doppler effect for a given application dear student in our earlier lecture we have already seen about what is the doppler effect and different cases regarding the doppler effect. here also in a very short, let us look at uh, the doppler effect. these students, we have already told that the doppler effect is a possible only when there is a relative motion between the source of the sound wave or a light wave and the observer. if there is a no relative motion, the doppler effect cannot be observed. so doppler effect is a basically the apparent frequency change observed at the सो ऑब्झर्वर वेन द सोर्स ऑफ साऊंड एक्झिबिट्स ऑर सेंट्स द फ्रिक्वेन्सी ॲट अ फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड वेब ॲट अ डिफरंट व्हॅल्यू म्हणजे ज्यावेळी रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑब्झर्वर आणि वेबसोर्स असते त्यावेळी फ्रिक्वेन्सीमध्ये बदल दिसून येतो कोणत्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल साऊंडवेवच्या तर ज्या फ्रिक्वेन्सीनं साऊंडवेव सोर्समधून बाहेर पडल्या आणि ज्या फ्रिक्वेन्सीच्या वेव्ज म्हणजे त्याच वेव पण ज्या फ्रिक्वेन्सीनं साऊंड ऑब्झर्वरपर्यंत त्या पोचल्या त्याला आपण डॉप्लर इफेक्ट असं म्हणतो आपण ही डॉपलर इफेक्ट आहे तो डिटेलमध्ये आपन आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता ओके आणि आपण वेगवेगळ्या केसेसच्या वेग आधारावर हा एक आधारा फॉर्म्युलासुद्धा सांगितला होता पहा कशा पद्धतीनं ज फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेवज रिचिंग टू ऑब्झर्वर त्या किती असतील हे या अनुषंगाने ह्या फॉर्म्युल्यावरून आपण सांगू शकत होतो आता आज आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ इफेक्ट त्याच्यामध्ये मेडिसिनमध्ये पहा अल्ट्रासॉनिक वेव्हच्या संदर्भात सुरुवात पाहूया की अल्ट्रासॉनिक वेव्ज रिप्लेक्टेड फ्रॉम रेड ब्लड सेल्स स्कॅन के बी यूज्ड टू डिटर्मिन द दे वेलॉसिटी ऑफ अ ब्लड फ्लो समजा आपण अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर केला आणि त्या अल्ट्रासॉनिक वेव्हचं जे रिफ्लेक्शन रेड ब्लड सेल्सवरून होत आहे त्याच्यावरून आपण फाइंड आऊट करू शकतो की ब्लड फ्लो जो आहे रक्त जे वाहतं आहे त्याची गती किंवा त्याचा वेग किती आहे ते आपण फाइंड आऊट करू शकतो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डॉप्लर इफेक्ट खूप महत्त्वाचा आहे रिफ्लेक्शन ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ज कॅन ऑल्सो बी यूज्ड टू डिटेक्ट द मूवमेंट ऑफ द चेस्ट ऑफ अ यंग फॅटस अँड टू मॉनिटर इट्स अ हार्टबीट बघा जे गर्भाशयातील बालक आहे किंवा जे अरभक आहे त्याच्या मुवमेंट्स ओके आणि त्याचे हार्टबीट्स मॉनिटर करण्यासाठी रिप्लेक्शन ऑफ अल्ट्रासॉनिक वेवचा वापर केला जातो याच्यामध्ये डॉपलर इफेक्ट आहे ना तो खूपच इफेक्टिव्ह आहे लक्षात घ्या डॉपलर इफेक्टचाच याच्यामध्ये वापर केला जातो म्हणजे अल्ट्रासॉनिक वेव्ज जे आहेत त्या सेंड केल्या जातात आणि डॉपलर इफेक्टच्या फॉर्म्युलानुसार आपल्याला ज्या काही फ्रिक्वेन्सी चेंज दिसून येतो आहे त्याच्यावरून आपण ठरवू आहे की हार्टबीट किती आहेत किंवा काय ओके या डॉपलर इफेक्टचं मेडिकलमधलं एक ॲप्लिकेशन आहे आता बघा ॲप्लिकेशन ऑफ अ डॉप्लर इफेक्ट इन ॲस्ट्रॉनॉमी काय आहे बघा या ठिकाणी आता लाईट वेवच्या संदर्भात थोडंसं सांगतो तुम्हाला की द वेलॉसिटीज ऑफ अ डिस्टंट गॅलॅक्सीज कॅन बी डिटर्मिनेड फ्रॉम द डॉपलर शिफ्ट द अॅपॅरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी एक लक्षात घ्या डॉप्लर शिफ्ट दोन प्रकारचे रेड शिफ्ट आणि ब्लू शिफ्ट जर का गॅलक्सीस तुमच्यापासून लांब जात आहेत किंवा गॅलक्सिस तुमच्या दिशेनं म्हणजे पृथ्वीच्या दिशेनं येत आहेत तर आपण सांगू शकतो हे डॉप्लर इफेक्टच्या साह्यान म्हणजे उदाहरणार्थ समजा ही पहिली केस तुम्ही या ठिकाणी घेतली तर हा जो स्टार आहे तो जर का ऑब्झर्वरपासून म्हणजे थोड्या पृथ्वीपासून म्हणा की लांब जातो आहे तर दिसून काय येतं की त्याच्यापासून बाहेर पडलेल्या ज्या लाईट वेव्ज आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी आहे ती कमी कमी होत जाते म्हणजे वेवलेंथ आहे ती वाढत वाढत जाते मग आता व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये सर्वात जास्त वेवलेंथ कुणाची आहे तर रेड कलरची आहे म्हणजेच जर का स्टार हा ऑब्झर्वरपासून लांब जात असेल किंवा गॅलेक्सी जर का लांब जात असेल तर रेड शिफ्ट घडून येते पाहायचं म्हणून तर रेड दाखवले कारण हा स्टार आहे तो लांब निघालेला आहे ओके आणि जर का स्टार जो आहे तो ऑब्झर्वर किंवा पृथ्वीच्या दिशेने येत असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहता ब्लू शिफ्ट आहे या ठिकाणी ओके okay, कारण फ्रिक्वेन्सीमध्ये अपॅरेंट बदल गुणवते फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे आपल्याला कोण येते आणि आपण ह्या जे स्टार लांब जात आहेत किंवा जवळ येत आहेत यांची वेलासाठी सुद्धा आपण पॉईंट आऊट करू शकतो टॉपलर इफेक्टच्या सायने लाईट फ्रॉम सर्च गॅलक्सीज इज शिफ्टेड टुवर्ड्स लोअर फ्रिक्वेन्सीज इंडिकेटिंग दॅट द दे गॅलक्सीज आर मुव्हिंग अवे अस म्हणजे हे जे पहिले एक्झाम्पल आहे ते की जर का गॅलक्सी आपल्यापासून लांब जाते स्टार आपल्यापासून लांब जातो आहे तर शिफ्ट कुठं आहे लोअर फ्रिक्वेन्सीला बघा तर फ्रिक्वेन्सी आहे ती कमी झालेली लोअर फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू आहे सेम तेच ब्लू शिफ्टच्या संदर्भात सुद्धा सांगू शकतो म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये डॉप्लर इफेक्टचा उपयोग काय होते पहा की तो आपल्याला गॅलॅक्सीज किती लांब जात आहेत किंवा त्यांची वेलॉसिटी किती आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो ऍप्लिकेशन्स ऑफ डॉप्लर इपेक्टमध्ये परत पुढं आहे रडार स्पीड ट्रॅप आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्पीड ट्रॅपमध्ये काय पाहता पोलीसमन पोलीस मॉनिटर द स्पीड्स ऑफ अ व्हेकल विथ द रडार गन जी रडार गन दिलेली असते ना त्याच्या सहाय्याने ते uh, फाइंड आउट करू शकतात hmm. की किती त्या स्पीडचं व्हेकल सॉरी व्हेकलचं त्या स्पीड वाहनाची uh, गती किती आहे ते द रडार गन सेंट्स मायक्रोवेव्ह टुवर्ड्स द कार ती रडार गन काय करते की मायक्रोवेव्ह सोडते त्या कारच्या दिशेने द वेव्ज रिफ्लेक्टेड बॅक टू गन हॅव अ हायर फ्रिक्वेन्सी बिकॉज ऑफ डॉपलर इफेक्ट लक्षात घ्या डॉप्लर इफेक्टमुळे काय आहे की त्या रडार गनकडची फ्रिक फ्रिक्वेन्सी लागले साऊंड वेव्ह ज्या जायला आहेत मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी हाय आता काय होते बा द मायक्रोवेव्ह रिसिवर इन द रडार गन डिटेक्ट द डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी तुम्ही सेंड केलेली फ्रिक्वेन्सी मायक्रोवेव्हची आणि कारपासून रिफ्लेक्ट बॅक किंवा त्या व्हेकलपासून रिफ्लेक्ट बॅक झालेली मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी ह्यांच्यातला जो बदल आहे तो डिटेक्ट केला जातो त्या रिसिव्हरमध्ये इफ द बिटवीन द इमिटेड सिग्नल अँड द सिग्नल ते आपण पाहिले ओके द स्पीड ऑफ द कार इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम दिस अँड डिस्प्लेड ऑटोमॅटिकली ऑन द स्क्रीन आणि याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो की ती जी कार किंवा ती व्हेकल जी आहे त्याची वेलॉसिटी किती आहे ते फाइंड आउट करू शकतो म्हणजे डॉपलर इफेक्टच्या सहाय्यानं थोडक्यात आपण फाइंड आउट करू शकतो की मुव्हिंग व्हेकलचं स्पीड किती आहे ते ओके आता पुढं बघा डॉपलर इफेक्ट इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वन ऑफ इट्स इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन इन द रडार सिस्टम विच युजेस रेडिओ वेव्स टू डिटर्मिन द इलेव्हेशन अँड स्पीड ऑफ द एरोप्लेन लक्षात घ्या त्या एखाद्या एरोप्लेनची उंची सरफेसपासून किती आहे ते अर्थच्या सरफेसपासून किती उंचावर आकाशामध्ये आहे आणि त्याचं स्पीड काय आहे हे सुद्धा डॉप्लर इफेक्टच्या साहाय्याने फाइंड आउट केलं जाऊ शकतं रडार सिस्टीमच्या साहाय्याने इफ अँड एरोप्लेन अप्रोचेस टुवर्ड्स द रडार देन द वेवलेन ऑफ द वेव रिफ्लेक्टेड फ्रॉम द एरोप्लेन वुड बी शॉर्टर अँड इफ इट मूव्स अवे ओके तर काय होईल वेगळा प्रकार त्याच्या ठिकाणी घडवेल म्हणजे जर का रडार सिस्टीमच्या दिशेने विमान येत असेल तर वेवलेनची व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाईल आणि ती जर का मूव अवे होत असेल तर वेवलेनची व्हॅल्यू जी आहे ती वाढत वाढत जाईल लक्षात घ्या सिमिलरली स्पीड ऑफ सॅटेलाइट्स मुव्हिंग अराउंड द अर्थ कॅन ऑल्सो बी डिटर्मिनेड बाय द सेम प्रिन्सिपल अर्थच्या भोवती जे सॅटेलाईट्स फिरते आहेत त्यांची स्पीड किती आहे ती सुद्धा आपण डॉप्लर इफेक्टच्या सायनं फाइंड आउट करू शकतो आता पुढं आणखीन का एक काय बघा डॉप्लर इपेक्टचं एक डॉप्लर रडार वेदर रडार डिटेक्टर सेंड आउट रेडिओ वेव्स विच आर आयदर स्कॅटर्ड ऑर रिप्लेक्टेड बॅक टू द अँटेना वेदर रिपोर्ट आपल्याला करेक्टली फाइंड आउट करू शकता येतो डॉक्टर रडारच्या साहि्यानं काय होतं की वेदर रडार डिटेक्टर सेंड आउट रेडिओ वेव्स विच आर आयदर स्कॅटर्ड ऑर रिफ्लेक्टेड बॅक टू द अँटेना त्या स्कॅटर केल्या जातो त्या ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा रिफ्लेक्ट बॅक करतात त्या अँटेनाकडं द रिफ्लेक्टेड वेव्स आर देन कन्वर्टेड इन टू अन इमेज शोईंग द लोकेशन अँड इंटेन्सिटी ऑफ एनी प्रेसिपिटेशन इन निअर बाय एरियाज ते जे रिफ्लेक्टेड वेव्ज आहेत ना त्यांच्या सहन एक इमेज तयार केली जाते हैं। जे सांगू शकते की कोणत्या एरियामध्ये पाऊस पडायला लागलेला आहे पर्जन्य आहे आणि त्याची इंटेन्सिटी किती आहे हे सुद्धा ते, ते, ते सांगू शकते म्हणून पहा रेन स्नो स्लीट हेल इट्सट्रा इन्फ्लुएन्स द वेज दॅट द वेवज आर रिफ्लेक्टेड बॅक टू द अँटेना द डॉप्लर इफेक्ट इज यूज्ड बाय कॉम्प्युटर्स विच अनालाइज द फ्रिक्वेन्सी ऑफ द रिटर्निंग वेव्स टू शो द चेंजेस इन द विंड व्हलॉसिटी सराउंडिंग प्रेसिपिटेशन टू प्रिडिक्ट द वेदर वेदर प्रिडिक्शनसाठी खूपच महत्त्वाचा आहे लक्षात घ्या डॉपलर इफेक्ट डॉप्लर इफेक्टच्या सहाय्यानं तुम्ही चेंज इन विंड व्हेलॉसिटी विंड व्हेलॉसिटी किती आहे तीसुद्धा तुम्ही फाईंड आउट करू शकता हे खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे डॉपलर इफेक्टचं थँक्यू डियर स्टुडंट्स